नमस्ते दोस्तों, मैं गुलाम शेख आज का संदेश न्यूज चैनल में आप सभी का स्वागत करता हूं। आइए बढ़ते हैं आज की ताजा खबरों की तरफ। चाकू की नोक पर ओला ड्राइवर को लूटने वाले चार गिरफ्तार। ओला गाड़ी बुक करके सुनसान जगह पर ड्राइवर को चाकू की नोक पर लूटने वाले चार शातिर चोरों को डोंबिवली पुलिस ने बड़ी मुस्तैदी से गिरफ्तार किया है, जिसमें एक अल्पवयीन लड़का भी है। आकाश सिंह, राहुल जगताप और संतिक तुजबड़ और एक नाबालिग, ऐसे चोरों को सीसीटीवी की मदद से पकड़ने में कामयाबी हासिल की है। बता दें कि 9 अक्टूबर को एक ओला कार गाड़ी बुक करके इन चोरों ने ड्राइवर से मोबाइल फोन और नकदी लूटी थी, जिसकी शिकायत डोंबिवली पुलिस थाने में की गई थी। पुलिस ने इन चारों को गिरफ्तार करके इससे पहले भी इन्होंने ऐसे अपराध किए हैं इसकी जांच कर रही है। इसके दिनांक 9/10/23 को भी चेयरगांव परिसर के मिलन में ओला ऐप द्वारे एक ओला कैब बुक की ली थी। हमको ओला तो क्या होता है कुछ नहीं सके आलाज का तो गाड़ी तो बस लेना तो कहीं का ही हमको पूरे गया तो क्या चालकाला कटर गया सहायन हमको गाड़ी से खाली उतरे गए आणि म्हणजे त्याचा मोबाईल काही कॅश आणि चांदीचे पेंड असं माल पॅकिंग डोबिंदस्तीने काढून पळून गेले होते। त्यावर आपल्याला 392/5/7/2 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि ह्या चारही आरोपींना CCTV त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण करून क्राईम ब्रँच युनिट 3 व डोंबिवली पोलीस यांचे दिल्लीचे अधिकारी PSI Sanu तपास केला आणि त्यांच्या सगळे गुन्हे त्या आरोपींना क्राईम ब्रँचचे तीनच्या अधिकाऱ्यांनी स्थापने ताब्यात घेतले आणि अटक करण्यात आली असून हा जो चोरीस गेला जमीन चोरीमध्ये मारहाताने संपूर्ण हस्तगत करण्यात आलेला आहे। या चारपैकी एक अल्पवयीन आरोपी आहे। या अटक केलेले तीन आरोपी, एकाचं नाव आकाश सिंग आहे, दुसऱ्याचं नाव आहे सनी तुसांबड आणि तिसरा आहे राहुल जगताप। हे सगळी ही आरोपी आहेत डोंबिवली पूर्व इंदिरानगर झोपडपट्टी या भागात राहणारे आहेत। त्या सनी कुंबड तुसांबड जो आहे त्याच्यावर पूर्वी एक 114 गुन्हा दाखल आहे, तो रेकॉर्डवरून मिळाला आहे। आता यामध्ये त्यांनी ओला ड्रायव्हरला टार्गेट केलेलं आहे, रस्त्याने चालणारी मंडळी जी आहे त्यांना धमकावून जमिनी माल ठेवून नेणे वगैरे अशा प्रकारची त्यांची का होण्याची पद्धत दिसून येतात।